द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. सागर हाणामारीच्या ठिकाणी नव्हताच सदाभाऊ खोत यांनी दिली माहिती. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली. या प्रकरणात आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्याबाबत सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात सागर हाणामारीच्या ठिकाणी नव्हताच तो एका ठिकाणी जेवायला गेला होता त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहे. स्वाभिमानीने नाहक राजकीय स्टंटबाजी करू नये असंही ते म्हणाले. खोत म्हणाले, तांबवे येथे जी घटना घडली आहे त्याचे व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे आहे. त्यात सागर कुठेही दिसत नाही. शिवाय तो जेवायला एका शाळकरी मित्रासोबत गेला होता. तो मित्र त्याची पत्नी सागर जेवायला गेले होते त्याचंही शूटिंग आहे. हाणामारीत असता तर आम्ही हात वर केले नसते. करून सवरून पाठ दाखवणारे आम्ही नाही. जे केले नाही त्याबाबत नाहक आरोप सहन करणार नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीही हा वाद कौटुंबिक पातळीवर नेण्याचा हीन प्रकार करू नये असं ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही वाढवली. त्यात तयार ताटावर बसलेले काही लोक वाचाळपणा करत आव्हान देत आहेत. त्यांनीही भाषा करू नये. आंदोलने आम्हाला नवीन नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा. सागर तेथे नव्हता हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. राजकीय स्टंटबाजी करून काही होणार नाही. खोटे बोलण्याला काही मर्यादा असते असंही ते म्हणाले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.